विदर्भाच्या अष्टविनायकातील पहिला समजला जातो तो नागपूरचा टेकडी गणेश। नागपूरकरांचं हे आराध्य दैवत आहे। रेल्वे स्थानकाला लागून सीतावर्डी टेकडीवर हे गणेशाचं मंदिर आहे, त्यामुळे टेकडीचा गणपती म्हणूनच तो ओळखला जातो। भोसले राजे आणि ब्रिटिशांची लढाई ज्या ठिकाणी झाली त्याच ठिकाणी हे गणपतीचं मंदिर आहे। सुरुवातीला मंदिर छोटंसं होतं, आता त्याचा विकास झालाय। मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असलं तरी मूर्तीची दिशा ही उत्तराभिमुख आहे। मूर्तीच्या मागे पिंपळाचं झाड आहे, त्याच्या मुळांमुळे मूर्ती मूळ जागेहून थोडी पुढे सरकली असावी असा तर्क मांडला जातोय। गणेशोत्सवाच्या निमित्तानं बाप्पाचं मंदिर सज्ज असून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांनी। विदर्भाचं आराध्य दैवत असलेलं टेकडी गणपती मंदिर विदर्भातील अष्टविनायकांपैकी पहिला विनायक म्हणून या गणपतीला मान सुद्धा दिला जातो। प्राचीन असं हे नागपुरातलं टेकडी गणपती मंदिर आहे आणि इथं स्वयंभू बाप्पांची मूर्ती जी आहे ती विराजमान आहे। बाप्पांचा चेहरा जो आहे तो या मूर्तीच्या रूपानं पाहायला मिळतो। बाप्पांची सोंड जी आहे ती उजवीकडे वळलेली आहे। अतिशय मोठी भव्य आणि कोरीव मूर्ती आहे आणि मूर्तीच्या डोळ्यांमध्ये तेज आहे, त्यामुळे भक्त ज्यावेळी दर्शनासाठी येतात ते कुठल्याही चिंतेत असले कुठल्याही त्रासात असले तरी ज्यावेळी बाप्पांना एक वेळ डोळे भरून पाहतात त्यावेळी बाप्पा त्यांना आश्वस्त करतो, अशी बाप्पांची भावमुद्रा आहे। त्यामुळे रोज हजारोच्या संख्येने जे आहे ते इथे बाप्पांच्या दर्शनासाठी भक्त येत असतात। कोरोना काळामुळे मंदिर बंद आहे, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा भक्तांना बाप्पांचं दर्शन जे आहे ते प्रत्यक्ष घेता येणार नसलं तरी डिजिटल माध्यमातून बाप्पांच्या दर्शनाची व्यवस्था मंदिर प्रशासनानं केलेली आहे। प्राचीन मंदिर आहे त्यामुळे आता मंदिराचा जो आहे तो जीर्णोद्धार केला जातोय, त्यामुळे आपण पाहतोय की बाप्पांचा आता जो गर्भगृह आहे तो अधिक प्रशस्त करण्यात आलेला, सोबत संगमरवरचं काम जे आहे ते या सगळ्या मंदिरात केलं जातं आणि बाप्पांचा जो छत असेल त्याला जे आहे ती चांदीचं काम जे आहे ते करण्यात आलेलं। मंदिराची विशेषता म्हणजे बाप्पांच्या अगदी समोर महालक्ष्मी मातेचं सुद्धा मंदिर आहे, त्यामुळे भक्त ज्यावेळी इथे बाप्पांजवळ येतात त्यावेळी आपलं विघ्न हरण्याची प्रार्थना जी आहे ते बाप्पांना केली जातं, त्याचवेळी लक्ष्मी माता जी आहे ती त्यांना वर आणि आशीर्वाद देत असतं। त्यामुळे या मंदिरात आल्यावर फक्त बाप्पाच नाही तर बाप्पांच्या परिवारातील इतर देवतांचं सुद्धा दर्शन होत असतं। त्यामुळे गणेशोत्सव असेल किंवा वर्षातील इतर ज्याही वेळेस तेव्हार असेल त्यावेळी तर मंदिरात गर्दी असतेच, मात्र रोज सुद्धा जे आहे ते हजारोच्या संख्येनं जे आहेत भाविक इथे बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे नवसाला पावणारा अशी प्रचिती आल्यामुळं भाविक या मंदिरात जे आहेत ते आपले नवस बोलतात आणि ते पूर्ण झाले की त्या पद्धतीनं भेटवस्तू बाप्पांना चढवत असतात। व्हिडिओ जर्नालिस्ट साईसा उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।